मालवण तालुक्यात राठिवडे बांबरवाडी इथं रमेश दत्ताराम पाताडे यांच्या घरावर शनिवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वीज पडून त्यांचं नुकसान झालंय. घरातली सर्व विजेची उपकरणं जळून गेली आहेत. शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत होता, त्याचवेळी अचानक वीज चमकल्यानं हा विजेचा लोळ रमेश दत्ताराम पाताडे यांच्या घरातल्या मीटरवर कोसळला, त्यामुळे घरातलं विजेचं फिटिंग आणि सर्व विद्युत उपकरणं जळून खाक झाली. यामध्ये TV, वॉशिंग मशीन अशा उपकरणांचा समावेश आहे. तसंच घराच्या भिंतीला तडा जाऊन अंदाजे 18 ते 19 हजाराचं नुकसान झालं आहे. 6:30 वाजता अचानक पाऊस आणि गडगडा चालू झालं, त्यात विजेचा लोळा आमच्या घराच्या घरामध्ये रुगून बाथरूम दिवाळ्याचं नुकसान झालं आहे. विजेचं बरंचसं नुकसान झालं आहे. उपकरणं वगैरे जळून खाक झाली आहेत. लाईटिंगची फिटिंग वगैरे मध्ये होऊन ते जेन्शन बॉक्स आहे, ट्रिपल बॉक्स, तिथे जसा एक गॅसचा सिलेंडरचा स्फोट होतो तसा मोठा स्फोट होऊन तिथे धुराच्या मोठ्या ज्वाला वगैरे तयार झाल्या आणि संपूर्ण घरामध्ये धुरात धुर 1-5 मिनिटांमध्ये असा दिसत होता. ही घटना समजताच राठिवडे गावच्या सरपंच सौ शोभा पांचाळ, पोलीस पाटील कालिदास जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी किशोर पाताडे, शिवसेना शाखाप्रमुख संतोष धुरी, दिगंबर पुजारे, विजय धुरी, सचिन कुमामेकर, सत्यवान मेस्त्री, सुधीर धुरी उपस्थित होते. संतोष शिवाळेकर, कोकण नाव, पोईप.